स्टेशन परिसरामध्ये सध्या स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. तसंच तिथे आता सॅटिस ब्रिजचे पिलर उभं करण्याचं काम पण सुरू होणार आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन आवारात जो रिक्षा स्टँडसाठी जो त्यांनी जागा दिली होती रेल्वेने, ती पण जागा त्यांनी आता काढून घेतली. त्यामुळे रिक्षा आता रोडच्या बाजूला त्यांनी रिक्षा स्टँड उभा करून तिथे लावायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यामुळे आता ट्रॅफिक जाम होतं आहे. याशिवाय एसटी डेपो यात देखील आता आतमध्ये एसटीशिवाय दुसऱ्या गाड्या लागत नाहीत. एनएनएमटी आणि केडीएमसीच्या बसेस देखील आता बाहेर रोडवरती लागायला लागलेल्या आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. आम्ही सगळ्या रिक्षावाल्यां रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांना तसेच रिक्षा चालकांना यांना सूचना केलेल्या आहेत की त्यांनी योग्य रीतीने त्यांच्या रिक्षा व्यवस्थित पार्क कराव्यात. आणि आमच्या रेग्युलर कारवाया सुरू आहेत, त्यांच्यावरती RTOच्या मदतीने देखील आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत. माझं नाव अक्षय आहे आणि येता जाता तिकडे रिक्षावाल्यांचा त्रास असतोच. जागा नसते, कुठेही कशाही रिक्षा लावलेली असते, येता जाता खूप त्रास होतो. एकदम जागा काढून चालावं लागतं, अचानक अंगावर पण येतात रिक्षावाले. याच्यावर लक्ष देऊन काहीतरी व्यवस्था केली पाहिजे याची. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेकडून वारंवार वाहतूक आणि RTOला सांगितलेलं आहे की स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाल्यांचं 3 लाईनीमध्ये उभं करायला RTOने सांगितलं, पण ते 3 लाईनीमध्ये उभं न राहता बेशिस्तपणे उभे राहतात. आणि कमी बस असल्यामुळे रिक्षाचं तिथे झुंबड होते आणि लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जे चाकरमणी ह्यांना जायला त्रास होतो. तर वारंवार आम्ही सांगूनसुद्धा ह्या गोष्टी होत नाहीत, तर महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आम्ही नक्कीच ह्याच्यावरती आंदोलन छेडू.